इयत्ता पाचवी पाठ सोळावा बीजगणिताची पूर्वतयारी। बीजगणित म्हणजे काय? संख्या आणि अक्षरे यांचा वापर करून मांडलेले गणित। बीजगणितातील संकल्पना। समानता, दोन संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांपैकी कोणतीही क्रिया केली असता आलेले उत्तर एकच संख्या असते तेव्हा त्या सर्व पदावलीत समानता असते असे म्हणतात। उदाहरणार्थ, 6 + 6 = 12, 15 + 3 = 12, 6 × 2 = 12, 24 / 2 = 12 या सर्व पदावलींची किंमत 12 ही आहे, म्हणूनच या सर्व पदावलीत समानता आहे। असमानता, 7 + 5 = 12, 7 × 5 = 35 या दोन्ही पदावलींची किंमत वेगवेगळी आहे, म्हणजेच या दोन्ही पदावल्या असमान आहेत। बीजगणितात अक्षरांचा उपयोग। गणित विषयात चिन्हांचा वापर केल्यामुळे लेखन थोडक्यात करता येते। चिन्हाप्रमाणेच अक्षरांचा वापर केल्यामुळे लेखन सोपे व सुटसुटीत करता येते। ए आणि बी या दोन संख्या आहेत असे मानून बीजगणितात पुढील नियम बनतात। a + b = b + a, a × 1 = a, a + 0 = a, a + 0 = a, a / b = b / a।